तून महाराष्ट्रात दौरे काढले जात आहेत आणि सगळ्याच कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोचतोय। म्हणून मी एवढंच सांगितलं की हे म्याव म्यावचे सगळेच आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्हीही दाखवू। म्हणून अशा पद्धतीचं एक ट्विट मी मुद्दामून केलंय, जेणेकरून जे एकंदरीत आव आणला जातोय असंही म्हटलं जात आहे की पक्ष प्रमुख आजारी असताना यांनी गद्दारी केली। मग मुंबईचे लोक जेव्हा करोनाच्या नावाने मरत होते, आजारी होते, तेव्हा मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटन मंत्री नेमकं संध्याकाळी 7 वाजता डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? एका बाजूला मुंबईचे लोक करोनामध्ये त्रस्त, दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे संध्याकाळी 7 च्या नंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? तेव्हा त्यांना काय दिसलं नाही का? आपले वडील आजारी आहेत पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवताना तुम्हाला समाधान वाटलं का? हाही प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरेला मला विचारायचा आहे। म्हणून थोडं फक्त ट्रेलरच्या निमित्ताने ट्विट केलंय, उर्वरित वस्त्रहरण म्यावम्याव संपल्यानंतर करीन एवढं सांगितलेलं आहे। तुमची आक्रमकता काय आहे हे जरा नितेश राणेला सांगा आणि मग त्याची उत्तर मी माझ्या भाषेत देईन। नुसतं म्यावम्याव केलं तर त्याची एवढी फाटली, पूर्ण उभा राहिलो असतो तर काय उरलं असतं याच्याबद्दल विचार करा।